नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सतरा जून दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न सुहेलवा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यातील पाचवे व्याघ्र प्रकल्प असणार आहे आता या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी कन्फ्युजन आहे जे पण विद्यार्थी विद्यार्थिनी दररोज व्हिडिओ पाहतात दररोज नोट्स काढतात दररोज रिव्हिजन मारतात त्यांना या ठिकाणी लक्षात आलं असेल चारही ऑप्शन चुकीचे आहेत योग्य उत्तर काय आहे तर या ठिकाणी उत्तर प्रदेश हे राज्य या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेश राज्यातील पाचवे व्याघ्र प्रकल्प असणार आहे सुहेलवा वन्यजीव अभयारण्य क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो कोणत्या राज्यामध्ये दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने ज्याला आपण मॉल्स म्हणतो ते चोवीस तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश पी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या अधिक महसूल आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा एक राज्याचा याच्यामागे एक प्रयत्न असणार आहे यामुळे महाराष्ट्र कर्नाटक हरियाणा हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि तेलंगणा या राज्यानंतर असे धोरण राबविणारे मध्य प्रदेश हे राज्य देशातील सातव्या क्रमांकाचं सा राज्य ठरणार आहे हा प्रकल्प भोपाळ आणि इंदूरमध्ये म्हणजेच इंदोरमध्ये प्रायोगिक तत्त्वावरती म्हणजे प्रोजेक्ट पायलटवरती हा चालणार आहे परंतु त्याच्यानंतर इतर या ठिकाणी डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा हा लागू करण्यात येणार आहे तर पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सुरुवातीलाच आपण मध्य प्रदेशबद्दल रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ आठ महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि चार महत्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारणा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार दोन तीन स्टार मार्कून ठेवा कितव्या क्रमांकाची जी सेवन शिखर परिषद तेरा जून ते पंधरा जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये झालेली आहे किंवा संपन्न झालेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पन्नासाव्या क्रमांकाची या ठिकाणी जी सेवनची जी काही शिखर परिषद आहे ती इटलीमध्ये आयोजित करण्यात आली होती तेरा ते पंधरा जून दोन हजार चोवीसच्या अंतर्गत किती तर कितीव्या क्रमांकाची होती पन्नासाव्या क्रमांकाची होती याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर अवश्य कमेंट करून सांगू शकता ही जे काही पन्नासावी जी सेवन समिट झाली ते तेरा ते, ते, ते पंधरा जून याच्या दरम्यान झाली यजमान देश म्हणजेच होस्ट कंट्री होती इटली जॉर्जिया मेलोनी यांनी पन्नासाव्या जी सेवन शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवलेले हो आहे याच्यामध्ये दे सहभागी देश किती होते तर या ठिकाणी लिहून घ्या कॅनडा फ्रान्स जर्मनी इटली जपान युनायटेड किंगडम संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियन आणि निमंत्रित देश किती होते तर त्याच्यामध्ये तुर्की आलं अल्जेरिया आलं अर्जेंटिना आलं आपला प्यारा भारत देश आला ब्राझील जॉर्डन केनिया युक्रेन आणि यू एई अशा प्रकारचे निमंत्रित केलेले अशा प्रकारचे देश होते ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री मनूईर काथू मनूईर कप्पम योजना सुरू केलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या मी तुम्हाला योजनेचं नाव परत एकदा वाचून दाखवतो थोडंसं कन्फ्युजन करणार आहे मुख्यमंत्री मनू ईर काथू इर कप्पुम अशा प्रकारची ही स्कीम आहे ज्याचा उद्देश काय आहे तर मातीचे आरोग्य सुधारणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे या योजनेअंतर्गत हिरवळीच्या खताचा वापर करून जमिनीची सुपिकता संवर्धनासाठी वीस कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत मृदा संवर्धन आणि सूक्ष्मजीवांचे संरक्षण केल्यानंतर जमिनीतील पोषक घटकांचे प्रमाण या ठिकाणी नक्कीच वाढते तर या उद्देशाने या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली आहे तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत तमिळनाडूबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर एन रवी आणि राजधानी आहे चेन्नई चार महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरीनची आकात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि दोन महत्त्वाचे धरण आहेत मेट्टूर आणि भवानी सागर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने पी एम श्री पर्यटन हवाई सेवा सुरू केलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या राज्य सरकारने पी एम श्री पर्यटन हवाई सेवा या ठिकाणी सुरू केली आहे ही जी काय सेवा आहे याच्याबद्दल तीन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या मध्य प्रदेशचे सध्याचे वर्तमानमधील मुख्यमंत्री मोहन यादव यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे भोपाळ विमानतळावरून त्यांनी या सेवा अंतर्गत पहिल्या उड्डाणाचे उद्घाटन केलेले आहे मध्य प्रदेश राज्याला भेट देणाऱ्या देशा अंतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या कनेक्टिव्हिटीसाठी उद्दिष्टाने ही योजना सुरू केलेली आहे आणि याच्यानंतर अजून एक इनिशिएटिव्ह घेण्यात आलेला आहे याच्यापुढे राज्यातील एकही हिरवे झाड तोडले जाणार नाही असे त्यांनी जाहीर केलेले आहे परंतु प्रत्यारोपणाद्वारे ते हिरवे झाड दुसऱ्या ठिकाणी हलवले मात्र जाऊ शकेल ही सर्व गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी कोणत्या ग्रुपने एज ग्रुपसोबत सहकार्य करारावरती स्वाक्षरी केलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अदानी डिफेन्स असं त्या कंपनीचं नाव आहे ग्रुपचं नाव आहे त्यांनी काय केलेलं आहे एज ग्रुपसोबत करार केलेला आहे कशासाठी तर लिहून घ्या संरक्षण आणि एरोस्पेस क्षमतांचा लाभ घेण्यासाठी जागतिक व्यासपीठ स्थापन करण्यासाठी हे करार या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा जागतिक आरोग्य संघटनेने पहिला जागतिक रक्तदाता दिवस कधी साजरा केलेला होता सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार चारला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू एच ओने पहिला जागतिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा केलेला होता दोन तीन पॉइंट लिहून घ्या जागतिक रक्तदाता दिवस दरवर्षी चौदा जून रोजी जगभरामध्ये साजरा केला जातो यावर्षीची थीम आहे ट्वेंटी इयर्स ऑफ सेलिब्रेटिंग गिव्हिंग थँक यू ब्लड डोनर्स अशा प्रकारची थीम होती आणि एक अजून एक पॉईंट लिहून घ्या लोकांना स्वेच्छेने म्हणजे स्वतःच्या इच्छेने सुरक्षित रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी डब्ल्यू एच ओने दोन हजार चारमध्ये हा दिवस प्रथमच साजरा केलेला होता ठीक आहे डब्ल्यू एच ओबद्दल सांगायचं म्हटलं तर फुलफॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मुख्यालय आहे जेनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी वर्तमानमधील महासंचालक आहेत तेद्रोस ॲधॉनॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन मुख्य शास्त्रज्ञ आहेत जे रेमी फरार आणि टोटल मेंबर कंट्री आहेत एकशे चौऱ्याण्णव पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा बांगलादेश या देशाचे नवीन लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वाकर उज जमान असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी न्यू आर्मी चीफ बनलेले आहेत बांगलादेश आर्मीचे ठीक आहे दोन पॉईंट लिहून घ्या हे जे काही जमान आहेत वाकर उज जमान हे सध्या बा बांगलादेश लष्कराचे चीफ ऑफ जनरल स्टाफ म्हणून कार्यरत आहेत ते जनरल ए क्यों, एस किंवा एस एम शफीउद्दीन अहमद यांची या ठिकाणी जागा घेणार आहेत किंवा त्यांच्या रिप्लेसमेंटमध्ये या ठिकाणी वाकर उज जमान यांची नियुक्ती करण्यात आली आहे बांगलादेश बांगलादेशबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या अध्यक्ष आहेत मोहम्मद शहाबुद्दीन पंतप्रधान आहेत शेख हसीना राजधानी आहे ढाका आणि चलन वापरलं जातं बांगलादेशी टाका पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा ए आय एम एम आय सी डी के वॉटर चॅलेंज फोर पॉईंट ओ अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिले गेलं आहे तर हा जो काही इनिशिएटिव्ह आहे उपक्रम आहे कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नीती आयोग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या भारतातील नवकल्पना आणि टिकाऊपणाला चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे कल्पक उपायांद्वारे पाण्याशी संबंधित गंभीर आव्हानांना सामोरे जाण्याचा प्रयत्न हा याच्यामागे या ठिकाणी मेन उद्देश असणार आहे किंवा या ठिकाणी मेन हेतू असणार आहे तर पर्याय क्रमांक ए नीती आयोगाचा हा उपक्रम आहे इनिशिएटिव्ह आहे लगेच आपण नीती आयोगाबद्दल रिव्हिजन टाकूया फुलफॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया स्थापना झाली एक जानेवारी दोन हजार पंधराला अध्यक्ष आहेत वर्तमानमधील पंतप्रधान हे या ठिकाणी नीती आयोगाचे अध्यक्ष असतात उपाध्यक्ष आहेत सुमन के बेरी आणि सीईओ आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा जून दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशामध्ये सातशे मीटर राष्ट्रीय एकतेच्या पुलाचे अनावरण करण्यात आलं आहे याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल ब्रिज ऑफ नॅशनल युनिटी मला फक्त कमेंट करून सांगा आपल्या भारतामध्ये जो काही स्टॅच्यू आहे नॅशनल युनिटी स्टॅच्यू बरोबर का नाही बरो बर तो कोणाचा आहे कोठे स्थापित करण्यात आला आणि त्याची जी काय हाईट आहे उंची आहे एवढे किती आहे मला एवढंच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बरोबर किंवा अजून एक गोष्ट सांगायचं आहे मला तुम्ही युनिटी डे एकता दिवस केव्हा साजरा करण्यात येतो या तीन चार प्रश्नांचे उत्तर देणे प्रयत्न करा ठीक आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी असं त्या आपल्या स्टॅच्यूचं नाव आहे ठीक आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हंगरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या राष्ट्रीय एकतेचा पूल हा जगातील सर्वात लांब पादचारी पुलांपैकी एक असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एन आय एच्या कोणत्या ऍप्लिकेशनचे नुकतेच अनावरण केलेले आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संकलन ऍप या ऍप्लिकेशनचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे कोणी केंद्रीय गृहमंत्री यांनी नाव काय अमित शहा दोन एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या जुन्या तसेच नवीन गुन्हेगारी कायद्यांमधील पूल म्हणून किंवा ब्रिज म्हणून हे नवीन गुन्हेगारी कायद्यांमधून मार्गक्रमण करण्यासाठी संकलन ॲपची रचना करण्यात आलेली आहे नवीन गुन्हेगारी कायद्यांद्वारे नेव्हिगेट करण्यासाठी डिझाईन केलेले हे ॲप्लिकेशन आहे ठीक आहे या ठिकाणी जे काही सहा महिन्याची आपली ईबुक आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस ही या ठिकाणी एक जुलै दोन हजार चोवीसला संध्याकाळी सात वाजता लॉन्च होणार आहे टोटल याच्यामध्ये प्रत्येक हे जे काही सहा महिने आहेत जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून प्रत्येक महिन्याचे सेपरेट सेपरेट दीडशे चालू घडामोडीचे परीक्षाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले वनलाईनर प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत त्याच्यामध्ये अजून गेल्या वर्षी झालेल्या एक्झाममध्ये आलेले जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न असणार आहेत त्याच्यामध्ये त्याचा समावेश असणार आहे आणि याला याच्या व्यतिरिक्त वीस अजून एक्स्ट्रा महत्त्वाचे मुद्द्यांवरती या ठिकाणी प्रश्नोत्तर तुम्हाला भेटणार आहे जसं की जे काय आत्ताचं इलेक्शन झालं लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस योजना असतात पुरस्कार असतात अशा प्रकारचे टॉपिक त्याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत जी है, है, रुपए ही जी काही ई बुक आहे याची किंमत किती असणार आहे तर नव्याण्णव रुपये असणार आहे हे नव्याण्णव रुपये तुम्हाला कुठे सेंड करायचे आहेत तर डायरेक्ट तुम्ही या स्कॅनरला स्कॅन करू शकता आणि शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता किंवा याच मोबाईल नंबरला या ठिकाणी फोनपे गुगल पे पेटीएम करून नव्याण्णव रुपयाचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला सेंड करा तुम्हाला ग्रुपला ॲड करून ठेवतो आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला एक जुलैला संध्याकाळी सात वाजता पीडीएफ प्रोव्हाइड केली जाईल क्लिअर पुढचा प्रश्न अकरा नंबरचा आय हॅव द स्ट्रीट्स अ कुत्ती क्रिकेट स्टोरी नावाचे आत्मचरित्र कोणाचे आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आर अश्विन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पंधरा जूनला दरवर्षी आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस म्हणून आपण साजरा करतो आताच आता दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे तर लिहून घ्या स्पॉटलाइट ऑन ओल्डर पर्सन्स इन इमर्जन्सीज अशा प्रकारची थीम आहे दोन हजार साठी क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न स्वातंत्र्यानंतर कर्नाटक राज्यातील अनारक्षित जागेवरून संसदेमध्ये प्रवेश करणारी सर्वात तरुण आदिवासी महिला कोण बनलेली आहे इकरा कामिल प्रियांका जारकी होली जशदेश उमरा की स्वाती नायक तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिन्यासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा असणार आहे तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जूनला असतो जागतिक दूध दिवस दोन जूनला दोन दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जूनला तीन दिवस असतात जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी तीस जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस क्लिअर